फुलराणी आपलं सारसबाग हे आपलं पुण्याचं ऐतिहासिक स्थळ आहे. इथं माझं लहानपण बी आम्ही लहानपणी इकडे यायचो त्याची आज आठवण झाली या फुलराणीत बसून. 67वा वर्धापन दिन आहे. लहान मुलं सगळी एकत्र झालं बरं वाटलं. राजकारणाच्या बाहेर एक अर्धा तास माझा ह्याच्यात गेला. लहानपणाचा विश्वास गेला याच्यामुळं. आणि पुणेकर नेहमी या बागेत येतात. आता मुलांना सुट्ट्या पडणार आहेत. फुलराणी जे आमचे भगवान श्रीकृष्ण मायापलीकडे उभे आहेत ते सगळ्यांना फिरवतात. जरा आनंद वाटला आणि बरं वाटलं. जर खरं तर याविषयी काय सांगा ना. आता आपण सारसबाग म्हणजे म्हणलं की आपल्याला वर्षानुवर्ष सारसबागने आपल्याला अनेक प्राणी दिले, वाघ दिले, चित्ते दिले, हत्ती दिले, आता बरेच कात्रजला शिफ्ट झाले. पण या ठिकाणी पुणेकरांची भावना की या ठिकाणी आल्यानंतर आपल्या संसारातून आल्यानंतर वेगळ्या विश्वात माणूस या ठिकाणी जातो. आणि फुलराणी म्हटले म्हणजे लहान मुलांचं आनंदाचा क्षण आहे. आज लहान मुलं इथे बसतील. लहान मुलांबरोबर आई वडील बी बसले. सगळे आनंद घेतात. आज फुलराणीचा वाढदिवस आहे आणि मुद्दामून आज मी इकडे मुलांना भेटायला आलो. आणि आमचे सर्व महानगरपालिकेचे सेवक आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीने फुलराणीची व्यवस्था बघतात आणि लहान मुलांना आनंद द्यायचं काम करतात. आणि सारसबागमध्ये आल्यानंतर आपल्याला माहिती की आपलं आमचं लहानपणीचं म्हणजे कुठं सहलीला जायचं तर सारसबागेत सहलीला जायचं. आणि आमच्या काय फुलराणीविषयी तुमच्या लहानपणीच्या काय आठवणी आहेत? नाही, पूर्वी पैसे लागायचे, आता पैसे लागत नाही बसायला, फरक आहे. ठीक आहे, ओके. नाही, मुलं खेळतात, आनंद वाटतो. आणि आपलं सारसबाग म्हटल्यानंतर आपलं पुण्याचं वैभव आहे.